अजित दादांच्या वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीवर लक्ष द्या, सुनील तटकर यांचा दीपक केसरकरांना टोला. लोकसभेची निवडणूक जिंकणं हे आपल्या सर्वांच्या समोर एक राजकीय आव्हान आहे, त्यामुळे अजित दादांच्या वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीवर लक्ष द्यावं असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांना लगावला आहे. अजित पवार यांचं वय लहान आहे, ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात असं दीपक केसरकर म्हणाले होते. सुनील तटकरे म्हणाले की लोकसभेची निवडणूक जिंकणं ही आमच्या सर्वांच्या समोर एक राजकीय आव्हान आहे. दीपक केसरकर यांनी कुठल्या आशयाने ते वक्तव्य केलं मला माहीत नाही, पण वयावर कुठलंही पट ठरत नाही, कर्तृत्वावर पट मिळत असतात. तुमचं कर्तृत्व किती, जनसामान्यातली तुमची प्रतिमा काय, जनतेचे पाठबळ तुमच्या पाठीमागे किती, यावर त्या साऱ्या गोष्टी ठरत असतात. अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा महायुती लोकसभेत 45+ कसे होईल या गोष्टीवर सर्वांनी लक्ष केंद्रित करावे. बीड हल्ला हा पूर्वनियोजित कट असून ओबीसींची घरे जाळी असा आरोप राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, भुजबळ साहेबांनी आज त्या ठिकाणी पाहणी केली असेल तर ते वरिष्ठ नेते आहेत, दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिलेले आहेत. धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये त्या दिवशी झालेल्या घटनेच्या बाबतीत सुद्धा एक भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे असं मला वाटतं. त्या भावनेची योग्य ती नोंद राज्य सरकारने घेतलेली आहे. हे बघा, मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा कोणाला असण्यामध्ये काहीच चूक नाही, परंतु शेवटी आज एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणूक ही त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि आजीदादांचं वय लहान आहे, त्यांना पुढच्या काळात कधी संधी मिळू शकते. वयावरती कुठलंही पद ठरत नसतं, कर्तृत्वावरती पद्धती मिळत असतात. तुमचं कर्तृत्व किती, जनमानसातली तुमची प्रतिमा काय आहे, जनतेचं पाठबळ तुमच्या पाठीमागे किती उभं आहे, यावरती साऱ्या काही गोष्टी त्या ठिकाणी ठरत असतात. मला असं वाटतं की महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी आज प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक जिंकणं हे आमच्या सर्वांच्या समोर एक राजकीय आव्हान आहे. अशा वेळेला अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा महायुती लोकसभेमध्ये 45+ कसे होईल या गोष्टीवरती सर्वांनी लक्ष केंद्रित करावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.